वसईमध्ये खाजगी कंपन्या सुरू तर पोलिसांची या ठिकाणी धडक कारवाई. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आदी भागात दुकाने, खाजगी कार्यालये, आस्थापने, कारखाने हे 31 मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी काही स्वार्थी कंपन्यांनी आजही आपले कारखाने सुरू ठेवले आहेत. वसईच्या नवघर पूर्व येथील 3 कंपन्यांवर आज माणिकपूर पोलिसांनी कार्यवाही केली. चौधरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, दिवान अँड शाह कंपनी, मेरिट हेल्थ केअर कंपनी या 3 कंपन्यांवर आज कार्यवाही करण्यात आली. या 3ही कंपनीत जवळपास 510 कर्मचारी काम करत होते. चौधरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या शूज बनवणाऱ्या कंपनीमध्ये जवळपास 365 कर्मचारी काम करत होते, तर दिवान अँड शाह कंपनी आणि मेरिट हेल्थ केअर कंपनीत जवळपास 145 कर्मचारी काम करत होते. राज्य शासनाच्या आदेशाला हरताळ फासत या कंपनीने कर्मचारी बोलावून काम चालू ठेवलेलं होतं. माणिकपूर पोलिसांनी या 3ही कंपनीवर धाड टाकून कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच येथील कर्मचाऱ्यांना देखील कंपनीच्या बाहेर काढलं आहे. ब्युरो रिपोर्ट, एचपी लाईव्ह न्यूज, वसई. आज आमच्याकडे माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नवघर ईस्ट हा जो इंडस्ट्रियल एरिया आहे यामध्ये काही कंपन्या चालू आहेत असं सकाळी आम्हाला काही लोकांनी माहिती दिली. त्या दरम्यान महानगरपालिकेचे सुद्धा प्रभागाचे लोक आले आणि आम्ही मिळून ही कारवाई केलेली आहे. त्या दरम्यान आम्हाला 3 इंडस्ट्रीमध्ये काम चालू असल्याची लोक सापडून मिळून आले. त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कामगार काम करत होते. आम्ही ते सर्व कामगारांना बाहेर काढलेलं आहे आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत. कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत हे कामगार कंपनी मालक का कायद्याचं उल्लंघन करत आहेत असं निदर्शनासाठी? आमच्याकडे दिवान आणि शाह कंपनी आहे, मेरिट हेल्थ केअर कंपनी आणि चौधरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड अशा कंपन्या आहेत. इतरसुद्धा अनेक कंपन्या आम्ही चेक केल्या आहेत, काही ठिकाणी मिळून आले नाहीत, काही ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कामगार मिळून आले. म्हणून आम्ही यांच्यावरती कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल करत आहोत. कारण आपल्याला माननीय पंतप्रधान साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब, कलेक्टर साहेब या सर्वांनी आपल्याला परिपत्रक काढून वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून इतर ठिकाणी त्याचं कुठलेही दुकान किंवा एक स्वरूप ठेवू नयेत. परंतु तरीसुद्धा या ठिकाणी बरेचसे असे लोक आहेत की जे आपले दुकानं चालू ठेवत आहेत. काही लोक कंपन्या मोठ्या प्रमाणात चालू ठेवत आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार ठेवत आहेत. ही खूप मोठी वाईट गोष्ट आहे. सर्वांनी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी जर हे काम फक्त पोलिसाचं किंवा शासकीय यंत्रणेचं नाही, प्रत्येक नागरिकांनी जर आपण घरामध्ये जास्तीत जास्त वेळ राहिलात तर ह्या कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे त्या मोठ्या प्रमाणात होणार नाही आणि आपण त्यापासून निश्चित त्याच्यावरती विजय मिळू. अन्यथा जर सर्वांनी कुणीच जर नियम पाळले नाहीत, हे काम असंच जर चालू राहिलं तर शहर सर्वस्वी जबाबदारी जनता राहील की ज्यांनी ह्या ठिकाणी हे नियम पाळत नाहीत हे लोक याला जबाबदार राहतील. मी मनाली शिंदे, प्रभारी सहायक आयुक्त वसईविरार शहर महानगरपालिका आचोळे प्रभाग. नवघर पूर्व इंडस्ट्रियल एरिया हा माझ्या प्रभागात येतो आणि आम्हाला बऱ्याच तक्रारी नागरिकांकडनं प्राप्त झाल्या की बऱ्याचशा इंडस्ट्रीजना आवाहन करून देखील त्यांनी सुरू ठेवलेल्या आहेत आस्थापना. म्हणून आम्ही आज पाहणी केली आणि बऱ्याच आस्थापना चालू असल्याचं आढळून आलेलं आहे आणि आत्ता आम्ही त्यांना बंद करण्याचा पुन्हा आवाहन केलेलं आहे. माननीय आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व आस्थापना बंद राहाव्यात, जीवनावश्यक वस्तू वगळून, असं आम्ही पुन्हा नागरिकांना आवाहन करतो.